आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चेत होणार आहे संपूर्ण राज्यासह भारतात कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी लॉकडाऊन आहे। भारतातही आकडेवारी दिवसेंदिवस समोर येत असताना अनेक ठिकाणी गरजू नागरिक, मजूर आणि इतर व्यक्तींना शिधा वाटप, भोजन वाटप या सोबतच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे। कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार हेही सक्रियपणे या कोरोना मुक्तीच्या लढ्यात सहभागी होत शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांना दररोज भोजन वाटप करत आहेत। कल्याणमध्ये कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानंतर तातडीने कोरोना मुक्तीसाठी प्रशासन काम करत आहे। त्यांना सहकार्य करत नरेंद्र पवार हे कार्यकर्ते आणि युवा सहकाऱ्यांच्या मदतीने शहरात मदत केंद्राद्वारे विविध उपक्रम राबवित आहेत। यासाठी माहेश्वरी समाजचे दिनेश सोमानी, राजू गवळी, माजी उपमहापौर बुधाशेठ सरनोबत यांची विशेष मदत मिळत आहे। यासोबतच माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपेक्षा भोईर, सुभाष पाटील, जक्की पाकुर्डे हेही अन्नछत्र सुरू करत सक्रियपणे मदत करत आहेत। परिसरातील माहिती घेऊन गरजू कुटुंब, मजूर, नागरिक आणि महिलांना चांगल्या प्रकारचे भोजन वाटप सुरू आहे। सोबतच त्यांचे सॅनिटायझर फवारणे, स्वस्त दरात भाजीपाला आणि मोफत शिधा वाटपचेही कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ही कोरोना मुक्तीची लढाई आपण निश्चितपणे जिंकूया, मात्र नागरिकांनी अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये, काळजी घ्यावी असे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर।